नमस्कार मी मिसेस महाबोले पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आत्ता जे तुम्ही इथं कडी पाहताय तर ही कडी चिंचेची किंवा ताकाची नाही तर ही कडी आहे कैरीची तर खूप चटपटीत अशी ही कैरीची कडी खायला खूप रुचकर आणि स्वादिष्ट लागते आणि करायला पण सोपी आहे अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून एकदम झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे तर चला मग पाहूया याची कृती यासाठी इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि एक कैरी साल काढून खिसून घेतलेलं आहे आता यामध्ये अर्धी वाटी मी बेसन घातलेलं आहे अर्धी वाटी खिस आहे तर अर्धी वाटी बेसन यामध्ये घालायचे तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत एक आल्याचा तुकडा आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालून घ्यायचे हे मिक्सरला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे आता मिक्सरला मी इथं थोडंसं ओबडधोबड असं फिरवून घेतलेलं आहे आता यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्सरवरती बारीक वाटून घ्यायचे आता इथं एकदम बारीक असे पेस्ट आपली तयार झालेली आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला मिक्सरवरती फिरवून घ्यायचे आता इथं फोडणीची तयारी करू गॅस चालू केलेला आहे आणि कढई पण व्यवस्थित तापलेली ता आहे त्यामध्ये दोन चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचे तेल चांगलं व्यवस्थित तापल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी घालून घ्यायची मोहरी छान तरतडल्यानंतर थोडीशी जिरं घालायचे तर मोहरी आणि जिरं छान तरतडल्यानंतर लाल होईपर्यंत ठेवायचं आहे त्यामुळे पण कढी खूप छान चविष्ट अशी होते आता यामध्ये दोन दोन तीन लाल मिरच्या मी बारीक कट करून घातलेली आहेत थोडासा कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि थोडंसं हिंग घालायचे तर कढी ही बाधू नये म्हणून यामध्ये हिंग घातलं जातं अगदी अर्धा टी स्पून मी इथं हिंग घातलेलं आहे आणि आपण मिक्सरवरती जे बारीक वाटण केलेलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचे आता भांडं थोडंसं विसळून यामध्ये मी आणखीन थोडं पाणी घालणार आहे आता याला थोडंसं परतून घेऊया आता यामध्ये एक ग्लास मी पाणी अगोदर घालणार आहे आपल्याला किती घट्ट आणि पातळ कडी पाहिजे त्याप्रमाणे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य घालून घ्यायचं आहे तर इथं हळद मी अर्धा चमचा घातलेली आहे गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा आणि धने जिरे मी थोडंसं असं भाजून त्याची ब बारीक पूड करून घेतलेली आहे ती अर्धा चमचा घातलेली आहे आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया आता इथं कडी आपली छान शिजलेली आहे कढी थोडीशी घट्टसर झालेली आहे त्यासाठी यामध्ये आपल्याला पाणी वाढवायचं आहे तर पाणी कढी शिजल्यानंतर पाणी आपल्याला गरम वापरायचे थंड पाणी यामध्ये घालायचं नाही थंड पाणी घातल्यानंतर कढी वेगळे आणि पाणी वेगळं होतं त्यासाठी कढी शिजल्यानंतर यामध्ये गरम पाणीच घालायचे आणि तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी तुम्ही या कढीमध्ये घालू शकता थोडासा गुळ यामध्ये मी घातलेला आहे आणि चविपुरतं मीठ मीठ कढी शिजल्यानंतरच घालायचं अगोदर मीठ घातल्यानंतर कढी फुटते त्यासाठी मीठ हे शेवटी घालायचं थोडीशी कोथिंबीर घालायची आणि एक उकळी येऊ द्यायची एक उकळी आल्यानंतर आपली कढी तयार आहे तर छान अशी उकळी आलेली आहे आता गॅस बंद करून घेऊया आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथं तुम्ही पाहू शकता खूप छान आणि एकदम टेस्टी अशी आपली कढी तयार झालेली आहे तर ही कढी तुम्ही वरण कढी ही पिऊ शकता किंवा चपातीसोबत भाजीसोबत पण ही ही कढी खाऊ शकता तर खूप चविष्ट अशी ही कढी तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्याला क्लिक करा आणि मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा लाईक करा तर असेच नवीन नवी व्हिडिओ घेऊन मी यापुढेही तुमच्यासमोर येणार आहे तेव्हा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता पुढच्या एका व्हि नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद